5 ते 6 लाख शेतकरी नुकसानग्रस्त आहेत आणि 157 कोटीची मदत फक्त लाखभर शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचणार आहे. सरकारनं घाईगडबडीनं आत्ता जी बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यासाठी 157 कोटींची मदत जाहीर केली अशी बातमी मी माध्यमामध्ये बघितली. आता 157 कोटीच्या मदतीमध्ये बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरोखर शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेल का? तर नाही मिळणार. 5 ते 6 लाख शेतकरी नुकसानग्रस्त आहेत आणि 157 कोटीची मदत फक्त लाखभर शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचणार आहे. या आमच्या आंदोलनाचा धसका घेऊन घाईगडबडीने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा म्हणून ही फुंगी सरकारनं नव्यानं काढलेली आहे. सरकारला खरोखर जर शेतकऱ्यांचा पुळका असेल तर सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून 150,000 सरसकट मदत जाहीर करावी आणि 2 जिल्ह्यासाठी नाही तर सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी करावी अशी आमची मागणी त्या ठिकाणी आहे. आणि एवढा तुम्हाला पुळका आहे ना शेतकऱ्यांचा, एवढं तुम्ही दाखवताना तर आम्हाला रात्रीची वीज नको, दिवसाची वीज द्या, ते का सरकार करत नाही? आमची मूळ मागणी आहे की सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल 8,500 खाली खाजगी बाजारात येणार नाही आणि कापसाचा भाव 12,500 खाली खाजगी बाजारामध्ये येणार नाही. या संबंधीचं धोरण सरकारनं राबवावं, आम्हाला शेतीला कंपाऊंड करून द्यावं जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी. पीक विमा कंपन्यांच्या बाबतीत सरकारचं धोरण अतिशय थंड आहे, पीक विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलेलं आहे आणि तुम्हाला मदत जाहीरच करायची तर 150,000 रुपये मदत जाहीर करा. हे जे काय 157 कोटी तुम्ही जाहीर केले हे आमच्या तोंडाला पुसलेली पानं आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी मदत जाहीर केली. एवढ्यावर आमचं आंदोलन थांबणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये 24 नोव्हेंबरला उद्या सकाळी आम्ही अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत.